नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो कालच आयोगाने राज्यसेवेच्या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आयोगाने ही गुड न्यूज दिली खरी पण त्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांपुढे प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत म्हणजे जसं पहा कि सेवे चा चा की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत की नाही करायचे आहेत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर आत्ता नसेल तर अर्ज करता येईल का आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर लागत असेल तर त्याची वॅलिड डेट काय असायला पाहिजे त्यानंतर महिलांसाठी डोमिसाईल व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे का त्यानंतर पहा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आत्ता पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी लागणार आहे का कंपल्सरी आहे का त्यानंतर पहा अजून असे वेगवेगळे प्रश्न आहेत की मुख्य परीक्षा कधी होणार आहे जागा नेमक्या वाढतील का नाही त्यानंतर मागास प्रवर्ग व महिलांसाठी जागा वाढतील का आणि शेवटचा प्रश्न हा सुद्धा आहे काही विद्यार्थ्यांचा की हॉल तिकीट या पूर्वपरीक्षेचं कधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडलेले जे प्रश्न आहेत त्यांना काही उत्तरे मिळावेत व तुमचे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह व्हावे हाच या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा हे पहा सगळ्यात पहिला प्रश्न की जागा वाढणार आहेत की नाही आता येथे पाचव्या पॉईंटमध्ये पाच पॉईंट दोन नंबरचा मुद्दा जो आहे तो पहा त्यामध्ये आयोगाने दिलेला आहे की एकूण तीस संवर्गाची पदे सर्वसाधारणपणे भरण्यात येतात त्यापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेल्या विविध सोळा संवर्गातील पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत आणि जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त राज्य सेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा तसेच विद्यमान संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त अथवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल त्यांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे इथे आयोगाने क्लिअरली सांगितलेलं आहे की जागा वाढणार आहेत ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया तुम्ही पाहिला असेल मागास वर्ग व महिला प्रवर्ग आहेत त्यासाठी काही पदांमध्ये जागाच नाही आहेत जागाच त्यांना दिलेला अलॉट केलेल्या नाही आहेत तर त्या संदर्भात पण आयोगाने काय केलेलं आहे पहा प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे म्हणजे महिला दिव्यांग व्यक्ती खेळाडू अनाथ उपलब्ध नाहीत तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेच्या निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीतील नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे कळलं म्हणजे ज्या काही अजून कॅटेगरीज आहेत रिझर्व आरक्षण घेणाऱ्या त्यांच्यासाठी जर या जाहिरातीमध्ये काही पदे नसतील किंवा त्यांच्यासाठी पदांमध्ये जागा आरक्षित नसतील तर जागा अजून मागास प्रवर्ग व महिलांसाठी ह्या जागा वाढणार आहेत कळलं ओके आता पुढचा प्रश्न आपण पाहूया पूर्वपरीक्षा दोन जानेवारीला झाल्यानंतर मुख्य परीक्षा कधी होईल साधारणतः तर आयोगाने ते सांगितलेलं आहे पहा मुख्य परीक्षा शनिवार रविवार व सोमवार दिनांक सात आठ व नऊ मे दोन हजार एकवीस रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे म्हणजे हे पहा ही जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे चार महिने तुम्हाला मुख्यच्या अभ्यास करण्यासाठी मिळत आहेत ओके चला आता आपण हॉल तिकीट कधी मिळेल तुम्हाला पूर्व परीक्षेचं तर हे इथं आयोगाने क्लिअरली दिलेलं आहे की प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी साधारणपणे सात दिवस अगोदर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल कळलं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला की डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत का नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की डॉक्युमेंट्स अपलोड करायची आवश्यकता नाही आहे फक्त दिव्यांग खेळाडू आणि अनाथ आरक्षण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनीच त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि बाकीच्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही तरीच चालतील पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट अपलोड करायचे नाही आहेत पण डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे का डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट हे पहा तुम्ही तुमचं प्रोफाईल जोपर्यंत अपडेट पूर्ण करून लॉक करत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही आहे सध्याच्या आयोगाच्या सूचनेनुसार त्यात जर बदल झाले तर तुम्हाला ते कळवण्यात येतील ओके तर आता पहा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्ही ज्यावेळी तिथे कास्टमध्ये जाऊन सिलेक्ट करता म्हणजे डब्ल्यू एस करता ओ बी सी करता किंवा वेगवेगळ्या तु ज्या काही कास्ट असतील सिलेक त्या सिलेक्ट करता त्यावेळी तुम्हाला तिथे विचारण्यात येतं कास्ट सर्टिफिकेट नंबर किंवा डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट नंबर डब्ल्यू एस सर्टिफिकेट इश्यूईंग डेट किंवा कास्ट ओबीसी असेल आणि तुम्हाला नॉन क्रिमिलेअर असेल तुमचं तर तुम्हाला त्या नॉन क्रिमिलेअरची डेट विचारली जाते इ नॉन क्रिमिलेअरबद्दल डिटेल्स तिथे टाकावे लागत आहेत महिलांसाठी सुद्धा महिलांना आरक्षण घ्यायचं असेल तर तिथे नॉन क्रिमिलेअर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे असं आयोगाने सांगितलेलं आहे तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये इथे समोरसुद्धा स्क्रीनवरती तुम्हाला तो पॉईंट दिसत आहे पहा त्यानंतर आता नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी वैलिड डेट काय आयोगाला हवी आहे तर आयोगाने ते दिलेलं आहे पहा की अद्यावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे कळते का म्हणजे पंचवीस ऑक्टोबर तुमची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तर त्या दिनांकास वैध असणारे आणि त्यांनी स्पेशली मेंशन ले ले वर्ष पण मेन्शन केलेले आहे पहा वित्तीय वर्ष दोन हजार एकवीस बावीस यासाठी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ओके आणि डब्ल्यू एससाठी वरचा मुद्दा पहा ई डब्ल्यू एस उमेदवारांकरिता शासन निर्णय किंवा सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हे डिटेल्स दिलेले आहेत त्या निर्णयाचे त्या अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील परंतु आता मुख्य मुद्दा काय आहे की प्रोफाईल अपडेट झाली नाही तर आपल्याला फॉर्म भरता येत नाही आहे आणि प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्ही ज्या प्रवर्गातून आरक्षण तुम्हाला हवं आहे त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेटची डेट सर्टिफिकेटचे डिटेल्स तुम्हाला तिथे फिलअप करावे लागत आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे असं आहे की ई डब्ल्यू एस आरक्षण हवं असेल तर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकापर्यंत हवं आणि जर तुम्हाला नॉन क्रिमिलियरची जर आरक्षण किंवा नॉन क्रिमिलियरचा फायदा पाहिजे असेल तर तुमच्याकडे ते नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग महिला असतील किंवा त्यामध्ये ओ बी सी प्रवर्गातील जे काही स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी आता मूळ प्रश्न काय आहे की सर आमच्याकडं नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट नाही आहे तर नसेल तर लवकरात लवकर ते काढायच्या मागे लागा सेतू कार्यालयामध्ये जे काही अधिकारी आहेत वाटलंस तर तहसीलदारांचीसुद्धा भेट घ्या त्यांना तशी रिक्वेस्ट करा की फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक अशी अशी आहे आणि त्यामुळे आम्हाला ते लवकरात लवकर हवं आहे विनंती केल्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर मिळून जाईल व पंचवीस तारखेच्या आत तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकाल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व या व्हिडिओमधील दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला थोडी जर का मदत झाली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू